रत्नागिरीच्या जिल्हा परिषदेची निवडणूक शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी केली. तसंच शिवसेना भाजपमध्ये सध्या पारदर्शकतेवरून जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याची देखील त्यांनी चांगलीच दखल घेऊन समाचार घेतला. नोटबंदी केली तेव्हा पारदर्शकता कुठं होती असा सवालही त्यांनी विचारला. ते रत्नागिरीत बोलत होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक आता लागलेली आहे आणि ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शिवसेना स्वबळावर ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक लढणार आहे आणि स्वबळावरच पूर्णपणे जिंकून सत्ता प्राप्त करणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची परवानगी घेऊन त्यांच्या आदेशान्वये पहिली यादी आम्ही 23 जानेवारीला की ज्या दिवशी माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी प्रसिद्ध करणार आहोत आणि कामाला लागणार आहोत. पारदर्शकतेची व्याख्याच अजून स्पष्ट करण्याची गरज आहे की जसं आता मी काल स्वतः पुणे पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकेच्या चर्चा भाजपकडून ओळखून आलेलो आहे. पारदर्शकतेचा हा जो काय बुडबुडा आहे तो ह्या नोटाबंदीच्या वेळेला कुठे गेला होता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.